उत्तर तालुका सोलापूर पाकणी येथील सयाजीराव शिंदे आश्रमशाळा येथे शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर सोलापूर आयोजित जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेत लहान गटात वाघोली तालुका माळशिरस तर मोठ्या गटात लोणंद तालुका माळशिरस जिल्हा परिषद शाळेने वर्चस्व गाजवले. या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे संस्थापक नागेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर गटशिक्षण अधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसरपंच बालाजी एलगुंडे, विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, रावसाहेब भालेराव, देगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ना क स्वामी विठ्ठल शिंदे, गोपाळ माने, बी डी राठोड, किशोर गुंड, शिवाजी वसपटे यांची उपस्थिती लागली. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 11 तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदविला. लहान गट 1 ते 5, मोठा गट 6 ते 8 अशा 2 गटांमध्ये स्पर्धा झाल्या. या स्पर्धेसाठी पंच म्हणून किशोर गुंड, विठ्ठल शिंदे, सारंग पाटील, सुरेश शेंडे, सचिन मोरे, गोकुळ यादव, राहुल भोई, रमेश इरशेट्टी, रामचंद्र ममाने, अर्जुन दळवी, पांडुरंग सुर्वे, अभिषेक गायकवाड, उमर दंड, आतकारे ओहोळ, शेडबाळे, सुशील उघडे यांनी काम पाहिले. स्पर्धेची सुरुवात ध्वजारोहण करून ज्योत खेळाडूंच्या हाती देऊन रॅली काढण्यात आली. क्रीडा प्रतिज्ञा देखील घेण्यात आली. सोलापूर जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेचे नियोजन गटशिक्षण अधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली तर विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, रावसाहेब भालेराव, देगाव केंद्राचे केंद्रप्रमुख स्वामी गोपाळ माने, शिवाजी वसपटे, पांडुरंग सुर्वे यांनी केले. जिल्हास्तरीय लंगडी क्रीडा स्पर्धेचा निकाल लंगडी स्पर्धेत लहान गटात प्रथम जी प शाळा शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, रावसाहेब भालेराव, देगाव केंद्राचे केंद्रप्रमुख स्वामी गोपाळ माने, शिवाजी वसपटे, पांडुरंग सुर्वे यांनी केले. तर जिल्हास्तरीय लंगडी क्रीडा स्पर्धेचा निकाल लंगडी स्पर्धेत लहान गटात प्रथम जी प शाळा वाघोली तालुका माळशिरस, जी प शाळा वाणी चिचोळे सांगोला, जी प शाळा भेंड म्हाडा तर मोठ्या गटामध्ये जी प शाळा लोणंद तालुका माळशिरस, जी प शाळा पापरी मोहोळ, जी प शाळा भेंड म्हाडा या शाळांनी सुयश प्राप्त केले. न्यूज रिपोर्टर तुकाराम जाधव, शिवनेर प्राईम, सोलापूर. शिवनेर प्राईम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.